गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयीन लढाईमध्ये घरकुल घोटाळ्याचे जे नगरसेवक आहेत त्यांना शिक्षा लागल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात यावं या संदर्भातली मागणी आणि याचिका नगरसेवक प्रशांत नाईक यासोबतच जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी दाखल केलेली होती. त्यानुसार या संदर्भात कामकाज आज नेमकं कामकाज त्या संदर्भात झालेलं आहे. जे वादी होते त्यांचं आज संपूर्ण म्हणणं हे न्यायालयाकडून ऐकून घेण्यात आलेलं आहे. मनपाकडून देखील या संदर्भात बाजू मांडण्यात येत आहे आणि या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. काय नेमकी माहिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सर, काय नेमकं कामकाज आज न्यायालयात झालेलं आहे आणि नेमकी बाजू मांडली गेली न्यायालयात? आज न्यायालयामध्ये वादीतर्फे आत्तापर्यंत जे म्हणणं मांडलं गेलं, जे साक्षी पुरावे दिले गेले, जे कागदपत्र दाखल केले गेले, तर या कागदपत्रांव्यतिरिक्त किंवा या साक्षीदारांव्यतिरिक्त अजून कुठलाही जादाचा पुरावा देणे नाही असा एक अर्ज आज वादीतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आला आणि वादीतर्फे त्यांचा पुरावा आज बंद करण्यात आला. गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रस्तावित आहे. काय वाटतं आपल्याला, एक कायदेविषयक तज्ज्ञ म्हणून यामध्ये काय होऊ शकतं? नाही, यातर्फे या कामी महानगरपालिकेतर्फे जे म्हणणं मांडण्यात आलेलं आहे की न्यायालयाला आम्ही वस्तुस्थिती त्याच्यामध्ये जाणीव करून दिलेली आहे की शिक्षा झाली ही वस्तुस्थिती आहे, कायद्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात यावं अशा परिस्थितीमध्ये, आणि ते अधिकार याच न्यायालयाला आहेत आणि त्यानुसार यांना अपात्र करण्यात यावं असं म्हणणं महापालिकेतर्फे या आधीच मांडण्यात आलेलं आहे आणि त्या म्हणण्यावर महापालिका ठाम आहे. घरकुल घोटाळ्यामध्ये गुलाबराव देवकरांना देखील या संदर्भात स्टे मिळाला आणि त्यांनी जिल्हा बँकेत निवडणूक लढवली. या प्रकरणी नगरसेवक देखील न्यायालयात गेले की आम्हाला देखील स्टे मिळावा, मात्र त्यांना मिळालेला नाही. या संदर्भातलं काही कायदेशीर तरतूद आहे का यामध्ये? नाही, याच्यामध्ये शिक्षेच्या विरोधात हायकोर्टामध्ये या नगरसेवकांनी अपील केलेलं आहे आणि त्यांची शिक्षा जी आहे ती न्यायालयाने सस्पेंड ठेवलेली आहे, त्यामुळे स्टे दिलेला नाही आहे न्यायालयाने, सस्पेंड ठेवलेली आहे शिक्षा. तर या बाबतीत ज्या न्यायालयात आता जो दावा चालू आहे तर या बाबीचा न्यायालय योग्य तऱ्हेने विचार करून त्याबाबत निर्णय देईल न्यायालय, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर. एकंदरीत मनपाचं जे कायदेशीर काम सगळं बघतायत त्यांच्या बाजूने मनपाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. जे वादी आहेत त्यांचं संपूर्ण या ठिकाणी म्हणणं न्यायालयानं ऐकून घेतलेलं आहे आणि यासोबतच घरकुल घोटाळ्यातले जे नगरसेवक संशयित आरोपी होते अथवा त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे त्यांना शिक्षा लागलेली आहे अशी देखील तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली असताना आता मात्र हे प्रकरण आता सरळ वळणावर आलेलं आहे. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.